त्यागाबाबतच्या बावनकुळेंच्या प्रतिक्रियेवर शिवसेना आमदार नाराज. शिंदेंनी धाडसी पाऊल उचलून उठाव केला नसता तर भाजप आमदार विरोधी बाकांवरच असते. बावनकुळेंनी जाणीव ठेवावी, आमदारांनी सुनावलं. महायुतीला मोठा धक्का, महादेव जानकर महायुतीतून बाहेर, रासप विधानसभा स्वबळावर लढणार. अमित शहा त्यागाबाबत काहीही बोलले नाहीत. राजकीय वर्तुळात ज्या चर्चा सुरू आहेत तसं काहीच घडलेलं नाही. शिंदे फडणवीसांनी ती चर्चा नाकारली. मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे शरद पवारांनी सांगावं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पवारांना खुलं आव्हान. विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढणार, निवडणूक जिंकू आणि सत्ता आणू, राज ठाकरेंचा पुनरुच्चार. अजित पवारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता. राजेंद्र शिंगणे तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा. 2 दिवसात भूमिका स्पष्ट करणार. मांजरानं वाघाचं झूल घातलं म्हणजे वाघ होत नसतो, वाघ कोण जनता ठरवते. निलेश लंकेंचा नाव न घेता सुजय विखेंवर निशाणा. आदिवासी असल्यानं नाना पटोलेंकडून अन्याय, हिरामण खोसकरांचा आरोप, तर काँग्रेसमधून निलंबन झालं नसल्याचा दावा. वोट जिहाद शब्द कायद्याच्या चौकटीत बसतो की नाही याची तपासणी करणार निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती. गव्हाच्या हमीभावात 150 रुपयांची वाढ. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत 6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय.